स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेईन, आमची लाईन एकच आहे. म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं नसणार आहे. आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी, छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार. मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाही आहे. माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. नाही ते आता टप्प्याटप्प्याने आम्ही सांगू तुम्हाला ते कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल काय असतील. बऱ्याच गोष्टी अजून राहिलेल्या आहेत क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून. त्या एकदा क्लिअर झाले की मला वाटतं की आपण आणि सविस्तर पद्धतीने ते मांडता येईल. ह्या प्रसंगी मांडणं हे बरोबर दिसणार नाही, उचित ठरणार नाही. एकदा लाईन क्लिअर झाली, सगळं महाविकास आघाडीने सगळी लाईन क्लिअर करून दिली की मग ह्या सगळ्या ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. सविस्तर मी बोलेन सुद्धा आणि मी नाही सगळेच बोलते. स्वराज्याची भूमिका राज्यभरामध्ये कशी असणार, इतर पक्षांसोबत काय असणार? स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेईन. आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माझी लाईन आहे. मी कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात, एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्या बाजूला ठेवाव्या लागतात. आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शनला उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं नसणार आहे. आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी, छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार. आपण राजकीय दृष्ट्या खूप पुढे आलेला होतात आणि अचानक आपण निवडणुकीतून माघारी घेताय, नाही ते काय एवढं महत्वाचं नाही ना. मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाही आहे. माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत. कोल्हापूरचे छत्रपती आहेत, ते अधिपती आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणंसुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनातसुद्धा तसं नाही. म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा माझा, त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते. जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो, हा घरगुती आमचा तो फोटो होता. पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एक संघ आहे. आता मगाशी बोललो त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काही मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाराने कसं निवडून आणायचं सुद्धा ते आमची जबाबदारी राहणार. कसं नियोजन असणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये, कारण नाव काही तासांमध्ये पक्षाने नाव फायनल होईल. हेच राजकारण घाण आहे. हे काही आपलं अफवा उठवायच्या, हां माझ्यावेळेस उठवल्या होत्या, भरपूर उठवल्या होत्या. ते काय राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. मागच्या निवडणुकीत तुमच्यावर बरेच वार करण्याचा प्रयत्न झालेला आहे, वाड्यावर जेवण वेगळ्या पद्धतीने प्रचार होता, त्याला कसं तोंड देणार? कारण काय त्या पद्धतीने तुम्ही उठवू शकत नाही. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना, मला माहिती आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो का, मी दिल्ली पाहिलेली आहे, मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं. हां पण मला त्या लेवलला जायचं नाही. हां आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि विरोधकातले लोकंसुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करतात त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे. हां तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने
शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे. हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. नाही, त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील, अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसतील आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही, पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार, ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला ह्या वयात पण ह्यावेळी 2024 मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्यामागं काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणायचे वेळ ज्यावेळी येईल ते स्पष्ट बोलतीलच त्या बाबतीत. महाराज सगळीकडे कमी वेळेत पोचतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. का नाही पोचतील, आमच्या अजूनही पैलवान आहेत ते, 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 7,500 बैठका मारायचे, हे काय नाही एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला, हे काय वय कुठलं काढलं काय त्याचा काय संबंध नाही. आणि आम्ही काय आम्ही नाही आहोत का, आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराजे आहे, घरचे आमच्या स्वयंत्रराजे आहेत, मालोजीराजेंचे आहेत घरातले आहेत सगळे, मुलं तयार झालेत आता, काय काळजी करायची गरज नाही. शरद पवार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, वयाचं काय फार महत्व नाही. नाही, पवार साहेबांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल मला काय बोलायचं रे, माझी लाईन एकच छत्रपती शाहू महाराज, बाकी मला कुठलीही लाईन नाही, महायुतीच्या नेत्यांची लाईन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाईन, माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज विषय क्लोज. अजून एक विरोधकांच्याकडून नाही तर महाराजच सांगतील ना, आणि का उभारू नये, का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे, मला उलटं म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही. आणि त्यांचे अभ्यासू आहेत, त्यांचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे, तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी तो ॲडव्हान्टेज राहणार आहे. महाआघाडीच्या नेत्यांकडून आवाहन, महायुतीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे, तुमचं आदराचं स्थान आहे आणि या वयामध्ये आपण ही निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं, भावनिक आवाहन केलं जात आहे महायुतीच्या नेत्यांकडून. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवलं.